आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. मुलुख महाराष्ट्र सुपर फास्ट. शरद पवार हे 2004 मध्येच भाजपसोबत जाणार होते असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. यावर प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय. मी काही खोटं बोललो नाही. 33 वर्ष मी संसदेचा सदस्य राहिलोय. मला जे अनुभव आले तेच मी बोललो असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. 2 जुलै रोजी शिंदे फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी होत असताना झालेल्या सर्व बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख उपस्थित होते. तसंच मंत्रीपद न मिळाल्यानं त्यांनी माघार घेतल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला. तर आपण त्या बैठकीला उपस्थित होतो, मात्र अजित पवार यांच्या निर्णयाला आपला विरोध असल्याचा खुलासा देशमुख यांनी केला. कुठल्याही बैठकीबद्दल आपल्याला कल्पना नाही आणि कोणत्याही व्यावसायिकाच्या घरी झालेल्या बैठकीत आपण उपस्थित नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय. अजित पवार यांनी केलेल्या आरोपांबद्दल ते बोलत होते. चुकीचे आरोप करू नये असंही ते म्हणाले. तर शरद पवार यांनी जे केलं ते जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं, पण मला कुणी कुणाशी काय चर्चा केली हे 4 महिन्यांनी सांगत असतील तर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्या प्रकरणी खासदार संजय राऊत उद्या मालेगावच्या कोर्टात हजर राहणार आहेत. या संदर्भात संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणत मगरीचे अश्रू ढाळत मोर्चे काढता आणि आता स्वतःच शेतकऱ्यांचं हित साधण्याची वेळ येते तेव्हा हात आखडते घेता हा कोणता प्रकार असा सवाल करत राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांना जाब विचारला. जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्यासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या दरम्यान ते बोलत होते. अवकाळी पावसाच्यामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात कॅबिनेटच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. मराठा ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तायवाडे यांना आलेल्या धमकीनंतर नागपूर पोलिसांच्या वतीनं तायवाडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. वंचितच्याकडून जिल्हाभर शाखा उद्घाटनावर भर दिला जातोय. केज तालुक्यात एकाच दिवशी 11 शाखांचं उद्घाटन करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली आहे. पारनेर तालुक्यात झालेल्या नुकसानीची सुजय विखे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना मदतीची गरज असून जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा त्याचीही आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा करू असं आश्वासनही दिलं आहे. मंत्री अब्दुल सत्तार हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळेला त्यांनी औंढा नागनाथ तालुक्यातल्या गोजेगाव इथे वीज पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबियांना शासनाकडून 4 लाख रुपये आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. दौंड शहर आणि तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. अर्धा तास कोसळलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. तर गहू आणि कांदा लावणीवर पावसाचा परिणाम झाला असून ऊस तोडणीला देखील पावसाचा फटका बसलाय. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव नगरपालिकेच्याकडून शहरातील कचरा जमा करण्यासाठी 53 घंटागाड्या चालू होत्या, मात्र नवीन ठेकेदार आल्यानं आता 40 घंटागाड्या सुरू ठेवून बाकीच्या 13 बंद करण्यात आले. त्यामुळे घंटागाडी चालकांवर उपासमारीची वेळ आल्यानं घंटागाड्या पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी होती. मुंबई गोवा महामार्गावरच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या कशेडी घाट ते परशुराम घाट या दरम्यान अनेक ठिकाणी अर्धवट असणाऱ्या कामामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. वर्षानुवर्ष पुलाची कामं प्रलंबित आहेत, त्यामुळे ही कामं कधी पूर्ण होणार असा प्रश्न कोकणवासियांना पडलाय. पशुसंवर्धन विभागाच्या राज्यव्यापी पशुवंध्यत्व निवारण अभियानाला नांदेडमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष गावाला भेट देऊन गायी आणि म्हशींच्या वंध्यत्वाची तपासणी करतायत. सोबतच पशूंना लागणाऱ्या औषधांचं वाटप सुद्धा केलं जात आहे. हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी बँकांचं पीक कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्री करण्याचा
निर्णय घेत आंदोलन केलं होतं। दरम्यान शेतकऱ्यांनी आज मुंबईत दाखल होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी ठाकरे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना अवयव विक्री न करण्याचं आवाहन केलं। सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही। इस्लामपूरच्या साखराळे इथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काटा बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा इशारा स्वाभिमानीच्या वतीनं देण्यात आलाय। वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केलं। महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ मर्यादित अधिकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या नुसार 2016 ते 2021 या कालावधीत थकबाकी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। अमरावतीमध्ये रेशन वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केलं। यावेळी रेशन वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करावं लागतंय, त्यामुळे मानधन वाढवून देण्याची विनंती करण्यात आली। 1 जानेवारीपासून राज्यातील 55,000 स्वस्त धान्य दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यवतमाळच्या ढांकी बिटरगाव परिसरात अवैध धंद्यांचं प्रमाण वाढले, त्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप करत बिटरगाव पोलीस स्टेशनच्या महिला ठाणेदारांची बदली करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या मागणीसाठी सर्व सामाजिक संघटनांनी बंदची हाक दिली होती। या बंदला सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। रेशन दुकानदारांना प्रति महिना 50,000 रुपये मानधन द्यावं, धान्य वितरणामध्ये अडथळा आणणाऱ्या मशीन बदलून द्यावीत या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एकदिवसीय धरणे आंदोलन केलं। आरक्षणाच्या मागणीसाठी साताऱ्याच्या खंडाळ्यात पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आंदोलनाच्यामुळे वाहतूक कोंडी झाली असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच बाचाबाची सुद्धा झाली। देहू संस्थांच्या विश्वस्तांनी देहूच्या हक्काच्या गायरानासाठी बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे। देहूच्या 150 एकर गायरानापैकी 50 एकर गायरान हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाच्या देण्याच्या संदर्भात हालचाली सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। याला देहूकरांचा विरोध असून हे गायरान वारकरी भवनासाठी किंवा अन्य वास्तू बांधण्यासाठी किंवा दिंडी निवासासाठी आरक्षित करावं अशी मागणी देहूच्या विश्वस्तांनी केली आहे। सांगोला शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय, त्यासोबतच गटारीची स्वच्छता न झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शहरवासियांच्या समस्या सोडवाव्यात असं निवेदन शेकापच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं। वाढवण बंदराच्या विरोधातील संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे। डहाणू इथे वाढवण बंदर संघर्ष समितीच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली। 22 डिसेंबर रोजी एक जनसुनावणी होऊ घातली, ती होऊ न देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। कार्तिकी यात्रेच्या निमित्तानं सलग 17 दिवस नित्योपचार बंद असल्यानं भाविकांना मुखदर्शन घेऊन थकलेल्या विठुरायाची आज प्रक्षाळ पूजा पार पडली। पंचामृतात स्नान घातल्यानंतर देवाची आरती करण्यात आली। कार्तिकी यात्रेच्या दिवशी पंढरपूर मंदिरात भाविकांनी 4,77,00,000 रुपयांचं दान अर्पण केलं आहे। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दानामध्ये 1,56,00,000 वाढ झाली आहे। बीड तहसील कार्यालय परिसरात मुद्रांक विक्रेता आणि ग्राहकांच्यामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली। विशिष्ट कामासाठी पैसे देऊन सुद्धा काम होत नसल्यानं ग्राहकांनी संताप व्यक्त केला। यावेळी मुद्रांक विक्रेत्यानं दादागिरी करत मारहाणीला सुरुवात केली। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्यामध्ये दुचाकीची चोरी करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे। जिल्हा पेठ पोलिसांनी आरोपीच्याकडून चोरीच्या 7 दुचाकी हस्तगत केल्या आहेत। कर्जत इथल्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर या जागा आपणच लढवणार असल्याचं ठणकावून सांगितलं। त्यामुळे शरद पवार गटाच्या सोबत त्यांनी महायुतीतील पक्षांना सुद्धा जणू आव्हान दिलंय, त्यामुळे आगामी काळात जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चांगलीच खणाखणी होण्याची शक्यता आहे।
अजित पवार यांनी पावसाच्या मुद्द्यावरून शरद पवार गटाला टोला लगावलाय, ज्यांनी आयुष्यात कधीही संघर्ष केला नाही ते आता यात्रा काढतायत असं म्हणतायत। त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली। तर आता पावसात भिजण्याचं शरद पवार गटातील काही नेत्यांच्याकडून नाटक सुरू असल्याचा टोलाही त्यांनी काही नेत्यांना लगावला। खरा राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं। तुम्ही शिवसेनेच्या सोबत गेलात तर योग्य आणि आम्ही भाजपच्या सोबत गेलो तर अयोग्य, हे चूक कसं असा प्रश्न त्यांनी थेट शरद पवार यांना केला। जनतेनं ग्रामपंचायत निवडणुकीतून आपण घेतलेला निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिल्याचंही त्यांनी शरद पवार गटाला सुनावलं। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते देताना ओबीसींवर अन्याय नको याचा पुनरुच्चार छगन भुजबळ यांनी केला। यावेळेला त्यांनी आरक्षणाची लढाई हा लढा आहे पण हिंसाचार कशासाठी असा प्रश्नही केला। कायदा हातात घेऊन प्रश्न सुटणार नाही, आरक्षणाचा प्रश्न फक्त चर्चेनेच सुटू शकतो असंही छगन भुजबळ म्हणाले। आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगरच्या पुणतांबा इथे मराठा समाज आक्रमक झालाय। मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनाच्या नंतर मराठा बांधवांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। आरक्षण आमच्या हक्काचं अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। दुकानांवर मराठी पाट्यांसाठी शहापूरमध्ये मनसे आक्रमक झाली आणि मराठी पाट्या लावण्यासाठी दुकानदारांना दिलेली मुदत संपल्यानं मनसेनं खळखटायक आंदोलन केलं। शहापुरातली काही हॉटेल्स, कंपन्या आणि दुकानांच्या इंग्रजी पाट्यांची मनसेनं तोडफोड केली। सांगलीमध्ये ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। इस्लामपूरच्या साखराळे इथे जयंत पाटील यांच्या साखर कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला। साखर कारखान्याच्या आतील ऊसाचा काटा बंद पाडण्याचा प्रयत्नही करण्यात आला। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या सगळ्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 4 डिसेंबरला सिंधुदुर्गात येणार आहेत, मात्र आतापासूनच मालवणच्या रस्त्यावरील आठवडा बाजार बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनानं दिला, त्यामुळे बाजारपेठ परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय। यंदाच्या कार्तिकी यात्रेत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी 4,77,00,000 रुपयांचं दान अर्पण केलंय। यामध्ये श्रींच्या चरणी 40,15,000, देणगी स्वरूपात 1,30,000, लाडू प्रसादातून 62,49,000, भक्तनिवासातून 6,62,000, सोनं चांदीच्या भेटवस्तूंमधून 8,36,000 इतके पैसे दानस्वरूपात जमा झाले आहेत। गतवर्षीपेक्षा यंदा 1,56,00,000 रुपयांची वाढ झाली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय, यावरून काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर निशाणा साधलाय। सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ता कारण करायचं आहे, पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर अजिबात वचक राहिलेलं नाही, सरकारचं शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं विमानतळावर राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वागत केलं। नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती नागपुरात आहेत। आमदार रत्नाकर गुट्टे यांनी परभणीतल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले। अनियमित वीज पुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना विविध त्रासांना सामोरं जावं लागतं, यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गेल्या 6 महिन्यांपासून पूर्णतः कोलमडली आहे, यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा दुबळी करण्याचा प्रयत्न कोण करत आहे याचा शोध पालकमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली। बुलडाणा जिल्ह्यातील लोणार इथे ग्रामीण रुग्णालयात 5 महिलांवरील कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। डॉक्टरला जाब विचारण्यासाठी महिलेचे नातेवाईक पोहोचले असता डॉक्टरांनी कॅमेरा सुरू असल्याचं पाहून कॅमेऱ्यावर काहीही बोलण्यास नकार दिला। या सगळ्या प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे इथे अवकाळी पाऊस झाला, या पावसात द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, तसंच गारपिटीनं शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेटही घेतली।
आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते आहे, ठाकरे गटाच्याकडून राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे। या क्षणाची एक मोठी बातमी, लोकसभेची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आणि राज्यसभेत खासदार असलेले अनिल देसाई यांना दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेकरता उमेदवारी दिली जाऊ शकते। इंडिया आघाडीमध्ये दक्षिण मध्य मुंबईच्या लोकसभा जागेचा तिढा होत असताना ठाकरे गटाकडून या जागेवर अनिल देसाई यांना उमेदवारी देण्याचा विचार होत असल्याचं कळतं। अनिल देसाई यांची राज्यसभेची टर्म 2024 पूर्ण होते आणि त्यामुळेच पक्षाकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे। अनिल देसाई यांना तयारी करण्याबद्दल हिरवा कंदील देण्यात आल्याचं कळतं। गेल्या काही दिवसांपासून देसाई हे दक्षिण मध्य मुंबई परिसरात विविध शाखांना भेटी देत आहेत, बैठका घेत आहेत, त्यामुळे ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर झाल्यास शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात अनिल देसाई असा सामना होऊ शकतो। तिकडे दक्षिण मध्य मुंबईच्या लोकसभा जागेवर काँग्रेसनं सुद्धा आपला दावा सांगितला आहे, त्यामुळे इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे। आणि जाता जाता एक महत्त्वाची आठवण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या गौप्य स्फोटामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या हालचालींच्या आधी काय महाभारत झालं होतं, कोण काय बोललं होतं आणि कोण कोण काय काय तयारी करत होतं ते आता समोर आलं आहे। अजित पवार नेमकं काय म्हणालेत आपण पाहणार आहोत पुढच्या थोड्याच वेळात माझी सहकारी प्राजक्तासोबत।